गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी हा रेशनचा माल पकडून दिला पन्नास किलो वजनाचे बत्तीस गव्हाचे कट्टे आणि गाडी पोलिसांनी जप्त केली काळ्या बाजारात रेशनचे गहू विक्रीसाठी नेताना चामदरी ग्रामस्थांनी रेशनचा माल पकडून दिला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकरा ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान डिंडोरी तालुक्यातील चामदरीमधील रेशन दुकानदार साहेबराव वामन गरुड यांच्या दुकानातून पिकअप गाडी एम एच 15 पंधरा सी के पन्नास छत्तीस या वाहनात रेशन दुकानातील बत्तीस कट्टे पन्नास किलो वजनाचे सोळा क्विंटल अकरा हजार पाचशे वीस रुपये किंमतीचे गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांच्या लक्षात आले यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गाडी पकडली तसेच याबाबत वनी पोलीस ठाण्यात कळविण्यात आले दरम्यान यानंतर गव्हाचे कट्टे घेऊन जाणारी पिकअप गाडी पोलीस स्थानकात जमा करण्यात आली तर या वाहनचालकांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याची कबुली वाहनचालक दत्तात्रय निवृत्ती कदम याने दिली या संदर्भात तालुका पुरवठा निरीक्षक उमेश पवार यांनी मालाची शहानिशा करून माल रेशनचा असल्याचे सांगत वणी पोलिसांत तक्रार केल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या मुद्देमालासह पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे तर कलम तीन आणि सात अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप पुढील तपास करतायत वेधन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी